करा आणि तुमच्याकडनं आम्ही जाणून घेऊया की बैलगाड्या शर्यत याच्या मागचा तुमचा विजन काय. दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री केसरी ह्या स्पर्धा आमच्या या मुंबई परिसरामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं आणि त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी शिवसेना भाजपच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मुख्यमंत्री शेषक बैलगाडा ओपन स्पर्धा या ठिकाणी होत असतात. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून बैलगाडा मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. विविध प्रकारचे बैल यामध्ये स्पर्धेत सहभागी होऊन चांगल्या प्रकारचा त्यांचा खेळ या ठिकाणी बैलगाडा मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळत असतो. शेतकऱ्यांना एक आनंद असतो की आपल्या बैलाचं ते पालनपोषण अतिशय योग्य रीतीने करत असतात. त्यांच्यामध्ये इच्छा असते की आमच्या बैलांना ते या ठिकाणी बैलगाडा मालकांना या ठिकाणी व्यासपीठ मिळलं पाहिजे. त्या हेतूने आम्ही दरवर्षी या ठिकाणी बैलगाडा स्पर्धा घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे बक्षिसं या ठिकाणी त्या बैलगाडा शर्यतीमध्ये येणाऱ्या जे जिंकून येतात त्यांना चांगल्या प्रकारचे पक्षी यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर असतात आणि टिंबर गाड्या या ठिकाणी असतात. दरवर्षी चांगल्या प्रकारच्या स्पर्धा होत असताना अनेक बैलगाड्या या ठिकाणी महाराष्ट्रातून येत असतात. एक शेतकरी आपल्या देशातला एक मोठा घटक आहे आणि शेतकऱ्यांना एक गुजारा आणि त्यांना एक उपजीविका म्हणून हे बैलगाडी शेतीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी बक्षीस मिळत असतात. याचाच आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या शर्यतीच्या माध्यमातून होत असतो. अनेक पिकांचं नुकसान झालं तरी सरकारने त्यांच्या गंभीरपणे पाठीमागे शेतकऱ्यांचं चांगलं आता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे देवेंद्र चांगल्या प्रकारचं पॅकेज त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांना माध्यमातून त्यांना दिलेलं आहे. एक शेतकऱ्यांना एक माझ्यापेक्षा शेतकऱ्यांना मी जास्त न सांगता की चांगल्या प्रकारचं शेती या ठिकाणी व्यवसाय करून या संपूर्ण देशाला तुमची गरज आहे. चांगल्या प्रकारचं पिकं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढून त्या देशाला त्यांनी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.